नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहे दही कढी। दही कढीसाठी सामान आहे एक वाटी अर्धा डबा दही आहे, एक वाटी बेसन पीठ आहे भजीसाठी घेतलेलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। आपण इथे त्याच्यासाठी वाटण आहे कढीसाठी, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे, जिरं आहे, थोडा ओवा आहे आणि लसूण आहे, आणि ते त्याच्यासाठी कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे। तर जिऱ्यामध्ये याच्यामध्ये आपण आता भजीसाठी आपण टाकत आहे, त्याच्यामध्ये पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ, त्याच्यात ओवा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे टाकलेलं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। गव्हाचं पीठ याच्यासाठी टाकलेलं आहे की भजी व्यवस्थित होण्यासाठी, भजीला जाळी पडण्यासाठी। त्याच्यामध्ये आपण आता आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं याची पेस्ट टाकतो आहे। लाल तिखट टाकतो आहे आणि थोडीशी हळद टाकतो आहे। भजीमध्ये थोडंसं मीठ टाकणे, पिठामध्ये थोडंसं मीठ मिक्स करणे। आता आपण गॅसवरती कढी ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, आपण आता भजी करून घेत आहे। असं कोथिंबीर टाकून असं हलकं पीठ मळून घेणे, व्यवस्थित पीठ मळून घेणे। आता आपण भजी करत आहोत। पीठ सैलसर मळून झालेलं आहे, तेल पण कढईमध्ये तापलेलं आहे। आता आपण भजी सोडत आहोत। सैलसर मळून झालेलं आहे भजीचं, का आता आपण त्याची भजी करत आहोत। कढईत तेल पण तापलेलं आहे, आता आपण ही भजी व्यवस्थित चांगली लाल करून घ्यायची आहे। ही अशा प्रकारे आपली भजी तयार झालेली आहे। आता आपण कढईतलं राहिलेलं तेल, आपलं कडकडीत तापलेलं आहे, दोन चमचे तेल आहे, त्याच्यामध्ये थोडी एक जिरं टाकले, मोहरे टाकलेली आहे आपण। आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता हा नेहमी बारीक तोडून टाकायचा, कारण की मुलं खातात आणि कढीपत्ता हा औषधी आहे, त्याच्यामुळे कढीपत्ता नेहमी बारीक करून टाकणे। आता आपण आपल्या दह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत, आणि आपण जी भजी केली होती त्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं, एक चमचा बेसन पीठ टाकायचं आणि ते दह्यामध्ये हलकं हलवायचं आणि ते दही मोडून घ्यायचं। त्या पिठामुळे आपली भजी आपली कढी घट्ट व चांगली होते। आता आपली मिरची चांगली परतून झालेली आहे, आणि तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं, ज्याला जेवढं तिखट लागतं तेवढं टाकायचं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणे। आणि आता आपण त्याच्यामध्ये कढी टाकत आहोत। आता हलवून झाल्यानंतर कढी टाकणे त्याच्यामध्ये। बेसन पीठ हे नेहमी कढीला टाकताना पाण्यामध्ये मिक्स करून टाकणे, कारण की त्याच्या गुठळ्या होत नाही, कढी चांगली बिना गुठळ्याची होते। ही आपली कढी आणि 5 मिनटं बारीक गॅसवरती ठेवणे। आपण जेवायच्या वेळेस भजी गरम करून त्याच्यामध्ये भजी सोडणे, आपल्याला पाहिजे तशी सोडणे।